एका विवाहितेने आत्महत्या केल्यानंतर साताऱ्यातील कोपर्डे गावात तणावाचं वातावरण निर्माण झालं. कोपर्डेतलं शिंदे दाम्पत्य गुजरातला नोकरीनिमित्त गेलं, पण तिथं मयुरी शिंदे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. चिडलेल्या महारच्यांनी सासरच्या घरासमोर तिचा मृतदेह ठेवल्यानं तणाव निर्माण झाला. मयुरी शिंदेसोबत घातपात झाल्याचा आरोप होतोय. पोलीस आल्यानंतर इथला तणाव निवळलाय. वन्य पक्ष्यांची शिकार करणाऱ्या सहा आरोपींना वन विभागानं ताब्यात घेतलं. येवला वन विभागाने ही कारवाई केली आहे. या शिकाऱ्यांकडून 12 भलगे, 4 चंडोल, 1 बुलबुल, 2 गलोर असे एकूण 19 मारलेले पक्षी वन विभागानं हस्तगत केले. दुसरीकडे सर्व सहा आरोपींना न्यायालयानं 20 सप्टेंबर पर्यंत वन कोठडी सुनावली आहे. वाशिम जिल्ह्यात बिटकॉईनच्या व्यवसायातील गुंतवणुकीवरून गोळ्या झाडून एका 32 वर्षीय इसमाची हत्या करण्यात आली आहे. या प्रकरणी मालेगाव पोलिसांनी 3 आरोपींना अटक केली आहे, तर मुख्य आरोपीसह 2 आरोपींचा शोध सुरू आहे. 12 सप्टेंबरला नागपूर औरंगाबाद द्रुतगती मार्गावरील पांगरीकुटे गावाजवळच्या शेतात माधव पवार यांची हत्या झाली होती. महावितरणनं पूर्वकल्पना आणि नोटीस न देता घरातील वीज कनेक्शन बंद केल्यानं माणगावमधील संतोष राजमाने यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला. महावितरण उपकेंद्राच्या दारात स्वतःवरती पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न राजमाने यांनी केला. ग्रामपंचायत सदस्य आणि महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी वेळीच त्यांना आवर घातल्यानं पुढचा अनर्थ टळला. पिंपरी चिंचवडमधील अनेक नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या संपर्कात असल्याचा दावा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलाय. पिंपरी चिंचवडमधल्या एका कार्यक्रमात बोलताना बरेच नगरसेवक राष्ट्रवादीत येण्यास इच्छुक असल्याचा दावा पवारांनी केलाय. त्यामुळे येत्या काळात भाजपला मोठा धक्का बसणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. अनिल देशमुखांच्या घरावरती आयकर विभागानं छापा टाकला. देशमुखांच्या नागपुरातल्या घरावरती कारवाई करण्यात आली. अनिल देशमुखांच्या काटोलच्या घरी सुद्धा रेड पडली. नागपूरच्या ट्रॅव्होटेल हॉटेलवरती सर्च ऑपरेशन करण्यात आलं. ईडी नंतर आता आयकर विभागाची करडी नजर अनिल देशमुखांवर आहे. अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत आर्थिक अनियमितता प्रकरणी ईडीनं काँग्रेसला ऐन निवडणुकीच्या तोंडावर दणका दिलाय. बँकेचे माजी अध्यक्ष आणि काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अनिरुद्ध देशमुख, काँग्रेसचे माजी आमदार वीरेंद्र जगताप यांच्या पत्नी उत्तरा जगताप यांना ईडीनं समन्स बजावलंय. तसंच तात्काळ ईडी कार्यालयात हजर राहण्याचे आदेश दिले. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत 3.39 कोटींची आर्थिक अनियमितता झालेली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज औरंगाबादेत संतपीठाची घोषणा केली आहे. मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त मुख्यमंत्री औरंगाबादेत होते, त्यावेळी त्यांनी संतपीठाची घोषणा केली. संतपीठाच्या घोषणेसह त्यांनी मराठवाड्याच्या विकासासाठी 8 घोषणा केल्यात. तसंच कामं सुरू केली तर शुभारंभही करणार असं आश्वासन त्यांनी दिलं. मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त जालन्यात राजेश टोपेंच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी हुतात्मा स्तंभाला पुष्पचक्र अर्पण केलं. यावेळी पोलिसांच्या वतीनं शहीदांना सलामी देण्यात आली. मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन नांदेडमध्ये उत्साहात साजरा करण्यात आला. नांदेडचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण करण्यात आलं. नांदेड जिल्ह्याचा मराठवाडा मुक्तीसंग्रामात मोठा वाटा आहे. मराठवाडा मुक्तीसंग्रामात नांदेड जिल्ह्यातील अनेक जण हुतात्मा झाले होते. बीड जिल्ह्यातही मराठवाडा मुक्तीसंग्राम दिवस साजरा करण्यात आला. बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडेंनी यावेळी मुक्तीसंग्रामातील स्वातंत्र्य सैनिकांना अभिवादन केलं. चंद्रपूर जिल्ह्यात पोंभुर्णा तालुक्यात शेतीच्या कामाला सुशिक्षित युवकांचा हातभार लागतोय. ई पीक पाहणी ऍपच्या माध्यमातून स्वतःच शेतकऱ्यांना पीक पेऱ्याची नोंद करायची आहे, मात्र ग्रामीण भागातील शेतकऱ्यांकडे इंटरनेट आणि अँड्रॉइड मोबाईल नसल्यानं अनेक अडचणी येत होत्या. त्यामुळे घोसरीचे मिशन मॅथमॅटिक्सचे युवक पुढे सरसावले. 35 हून अधिक युवा कार्यकर्त्यांनी ई पीक पाहणी नोंदणीत हातभार लावल्यानं तालुक्याची वाटचाल आता उद्दिष्टपूर्तीकडे सुरू झाली आहे. भोर तिवळे गावातील सूरज मांढरे या शेतकऱ्यानं एक भन्नाट कल्पना लढवत चक्क ऑर्गॅनिक व्हेजिटेबल टॉवर उभारले. त्यात त्यानं सेंद्रिय पालेभाज्या लावलेल्या आहेत, तेही अगदी कमी जागेत आणि कमी खर्चात.
घरच्या घरी भाज्यांचं उत्पादन घेता येईल असे ऑर्गॅनिक टॉवरची निर्मिती करून उत्तम पालेभाज्यांची शेती सूरज मांढरे घरातूनच करतायत. या टॉवरच्या माध्यमातून जवळपास 60 भाज्यांचं उत्पादन मांढरे कुटुंबीय घेतात. आई भवानीचा गजर म्हणजे 24 तास.